नाना पटोले बोल घेवडे आहे 2016 ला ज्या घोषणा केल्या होत्या त्याच या सरकारने केल्यात आणि त्याचबरोबर जे बिल आहेत जे मंत्रिमंडळाचे फैसला ते शासनाने भरलेत असा देखील आरोप दानवेंनी केला. एक मिनिट मला सांगा की त्या दानवेंना मला विचारायचं आहे. एक तर तुम्हीच आग्रह करता की मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने झाली पाहिजे. आता जर आग्रह केला तर महाराष्ट्राचे सर्व मंत्री सर्व विभागाचे सचिव सर्व विभागाचे अधिकारी जर आले तर त्यांना मराठवाड्यामध्ये एक गेस्ट हाऊस आहे ज्याचं नाव सुभेदारी आहे ज्याच्यात फक्त 4 सूट आहेत. त्या 4 सूटमध्ये अख्खं मंत्रिमंडळ बसवायचं. त्या 4 सूटमध्ये अख्ख्या मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची. आरोप करावेत बिलकुल. लोकशाहीमध्ये हा विरोधी पक्षाला अधिकार आहे. पण एकीकडं तुम्ही मराठवाड्यामध्ये बैठकही झाली नाही म्हणून आरोप करता. झाली तर हॉटेलमध्ये मंत्री का राहिले म्हणून आरोप करता. याला काय अर्थ आहे का? मग आम्ही म्हणायचं का की ज्या वेळेस I.N. जे काय आहे त्यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली तर ती काय धारावीच्या झोपडपट्टीमध्ये बसून घेतली होती का? आरोप करणं फार सोपं आहे पण वास्तविक पाहता यांना अभिमान वाटला पाहिजे. त्यातले त्या दानवेंना तर वाटला पाहिजे की आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्याच्या 75वा वर्ष साजरा करत असताना मंत्रिमंडळाची बैठक होते आणि फार मोठा निर्णय मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी होतो आहे. याच्या बाबतीत त्यांनी सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये फक्त सरकारवर टीका करणं हे विरोधी पक्षाचं नेत्याचं काम नसतं. मी सुद्धा त्या पदावर राहिलेलो आहे. अनेकदा सरकारने काही चांगले त्या काळात जर निर्णय घेतले तर मी सरकारचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. नाना पटोले शेवटले असं म्हणाले की एवढं तुम्ही आता नेमकं नाना पटोले जिथं गेले ज्या पदावर आहे जे सोडलं आहे आणि जे मिळवलं आहे त्यांच्या हाती काय लागलं हे माहीत नाही. पण जे काही आज या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेत आणि ते निर्णय निसते घेतले नाही तर शासन निर्णयाच्या सोबत निर्णय मी ज्या घोषणा केल्या त्याचे जर शासन निर्णय आपल्याला पाहिजे असेल तर ते शासन निर्णय आणि त्याच्यासोबत त्या कामासाठी पैशाची केलेली तरतूद या सर्व गोष्टी द्यायला तयार आहे. त्यावेळेस नाना पटोले पुढे येऊन सरकारचं अभिनंदन करणार आहेत का? भोपळा नाही तर विकास हाती दिला महाराष्ट्राच्या हे म्हणणार आहेत का? मराठवाड्याच्या म्हणणार आहेत का? म्हणजे कालच आपल्याला या ठिकाणी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी सांगितलं की परळी बीड नगर रेल्वे जी मागच्या 2.5 वर्षाच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही मंत्री होतो आम्हीही त्यावेळेस आग्रह केला होता. पण त्यावेळेस सरकारने सरकारचा हिस्सा जो केंद्राकडे द्यायचा आहे रेल्वेला तो दिला नाही. त्यामुळं कुठेतरी या मार्गाला गती जी मिळायला पाहिजे होती ती गती मंदावली. आत्ता पैसे दिलेत त्यामुळं अतिशय गतीनं काम पूर्ण होईल. आत्ता आष्टीपासून बीडपर्यंत अर्धं काम झालं आहे. परळीपासून बीडपर्यंतसुद्धा लवकर काम होईल आणि आमचा प्रयत्न आहे की काहीही करून हा परळी बीड आणि नगर रेल्वे मार्ग पूर्ण करणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.